कृषि उपज मंडी समिति चुनावी रण संग्राम शुरू हो गया है और आज नामांकन दाखिल करने का आखिरी दिन था। इसमें कई प्रत्याशियों ने अपना पर्चा दाखिल किया है और इसमें दो व्यापारी अड़ते गट के दो प्रत्याशी निर्विरोध चुन लिए गए हैं। शेष समूह के उम्मीदवारों ने अपनी उम्मीदवारी दाखिल की है। इसमें एनसीपी के पूर्व विधायक राजू तिमांडे के खिलाफ सुधीर कोठारी और विधायक समीर कुणावर का गुट लड़ेगा। प्रत्याशियों के आवेदन वापस लेने के बाद कृषि उपज मंडी समिति चुनाव के लिए प्रत्याशियों की अंतिम सूची सामने आएगी। दोनों गुटों के प्रत्याशी अपने अपने प्रत्याशियों को जिताने की कोशिश करेंगे। यह चुनाव राकंपा से राकंपा का है और एक राकंपा का गट को विधायक समीर कुणावर का समर्थन मिला है। कृषि उपज मंडी समिति के चुनाव का अंतिम चित्र परिणाम आने के बाद में ही सामने आएगा। इस चुनाव के बारे में दोनों गुटों के नेता ने अपनी बात चुनाव के रहते रखी है। महाविकास आघाडी घेऊन चालत या आघाडीमध्ये माझ्यासोबत शिवसेनेचे लोक आहेत, काही काँग्रेसचे लोक येते। अशा प्रकारे महाविकास आघाडीचे एक प्रतीक या मतदारसंघात समोर घेऊन शेतकरी राजाचा विजय झाला पाहिजे, शेतकरी मोठा झाला पाहिजे या अनुषंगाने या निवडणूक आहे। म्हणजे एकूण त्या निवडणुकीत आपले सहकार गटातले नेते हे महाविकास आघाडीत नाही का? कोण सहकार गटातले जे सुधीर कोठारी आहे ते महाविकास आघाडीत आपल्यासोबत नाही आहे? स्थानिक लेवलवर जर बीजेपीची युती झाली असं मत करते स्थानिक आमदार आहेत, स्थानिक कार्यकर्ते आहेत बीजेपीचे, त्यांनी काही लोक धरून राष्ट्रवादीचे असे काही लोक धरून युती केली ते पक्ष ठरलं, त्याच्याशी आमचा काही संबंध। एकूणच आपण माजी आमदार राजू तिमांडेकडे जेव्हा आलो आहोत यांनी सांगितलं का स्थानिक आमदार आणि बीजेपी राष्ट्रवादीचा एक गट सहकार गटाचा जो गट सुधीर कोठारी यांची स्थानिक लेवलवर जी आहे युती झाली आहे असेच काही यांचं म्हणणं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत चांगल्या प्रकारे आम्ही महाविकास आघाडीकडून लढू असे काही म्हणणे माजी आमदार राजू तिमांडे यांची आहे। हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत ही बाजार समितीची निवडणुकी आणि बाजार समितीच्या नामांकनाचा आखरीचा दिवस होता। जवळपास नामांकनाचा अवधी जो संपलाही आहे तेव्हा आपल्याबरोबर सहकार क्षेत्रातले जे राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, कारण का गेल्या 3 टर्मपासून हे सभापती म्हणून
शांतिपूर्ण वातावरण समितीत आपला हक्क बजावत आहे. किंवा यावेळेस काय इलेक्शन कशा प्रकारे लढणार आहे किंवा काय परिस्थिती, मला सांगा ही निवडणूक कशी कशाप्रकारे आपण लढणार आहे. निवडणूक करता आमचा मुख्य उद्देश किंवा केंद्रबिंदू तो शेतकरी आहे. शेतकऱ्यांना किती जास्तीत जास्त सुविधा बाजार समितीच्या माध्यमातून देता येते किंवा त्यांच्या शेतमालाला जास्तीत जास्त भाव कसं मिळून देता येते हा आमचा नेहमी मागील 25 वर्षाचा प्रयत्न राहिलेला आहे. त्याच्यात आम्हाला यश मिळालेलं आहे. दर पंचवार्षिक दर 5 वर्षाने निवडणूक होतात. मागची निवडणूक सन 2016 झाली. कोरोनामुळे 1-1.5 वर्ष लेट झाला आणि आता ही निवडणूक 2023 आहे. मला सांगा या निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी आमदार जे आमचे सहकारी मित्र आहेत तुमच्यासोबत आमना सामना करत आहे. तो माझा अत्यंत चांगला मित्र होता आहे. मित्रत्व तर प्रश्न वेगळा, राजकारणाचा प्रश्न वेगळा. तो माझ्या विरोधात सध्या आजच्या स्थितीमध्ये इलेक्शन लढून राहिलेला. मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला की अरे बाबा रे तू निवडून येत नाही, तू काही उभा राहू नको. कारण की आता आजची सुरुवात आमची 2 सीटची झालेली आहे. 2 सीटं आमच्या व्यापारी मतदारसंघातल्या अनपो झालेल्या आहे आणि राहिलेल्या 16 सीटासुद्धा आमच्यात येणार आहे आणि खूप बहुमताने खूप फरकाने येणार आहे. ही जी निवडणूक आहे ही महाविकास आघाडीची आपण गट घेऊन लढत आहे किंवा कुठले आणखी कुठले गट आपल्यासोबत? प्रश्न असा आहे की ही जी निवडणूक आहे कृषी उत्पन्न बाजार समितीची किंवा सहकारी संस्थेची ही काही पक्षाच्या आधारे होत नाही किंवा एबी फॉर्म किंवा पक्षाचा चित्र असत नाही. हा लोकल ग्रुप असतो आणि लोकल ग्रुपच्या माध्यमातून जे जे लोक शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहतात ते सर्व लोक एकत्र आलेले आहेत. त्या पद्धतीने आम्ही निवडणूक लढवत आहे. एकूणच आपण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक या परिसरात आलो आहोत तेव्हा सहकार क्षेत्रातले जे राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत यांनी आपल्याला माहिती दिली आहे ही निवडणूक कशी लढणार आहे. जवळपास त्यांनी यावेळी सांगत नाही का 2 सीटा ज्या अनुपूत आहेत त्यांच्या पक्षातर्फे ज्या गटातून लढवण्यात आल्या आहे या निवडून सुद्धा आल्या आहेत तेव्हा ही निवडणूक जी आहे सोपी जाणार आहे आणि आम्ही इच्छितच या निवडणुकीत विजय प्राप्त करू अशीच प्रतिक्रिया यांच्याकडून मिळाली. NBCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवि येनौरकर की रिपोर्ट.